नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संख्यावाचक शब्द किंवा क्रमवाचक शब्द ज्याला आपण म्हणतो त्याची संकल्पना या व्हिडिओच्या माध्यमातून अधिक चांगल्या प्रकारे बघणार आहोत. तो तुम्हाला दिसत आहेत, बाटली आहे, चेंडू आहे, क्यूब आहे, स्पीकर आहे, बॅट आहे, आणि हा आपला मित्र आपल्यासोबत आहे, त्याचं नाव आहे जय. तर चला तर मित्रांनो, आता आपण सुरू करूया. जय, आम्हाला सांग आता तुझ्यापासून बघ, पहिल्या क्रमांकावर बाटली आहे तर दुसऱ्या क्रमांकावर कोणती वस्तू आहे तुझ्यापासून? बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जय कडून मोजणार आहोत, कारण बॅट कडून मोजलं तर फरक पडेल, वेगळी संख्या येईल, आणि जय कडून मोजलं तर वेगळी संख्या येईल. म्हणून आपण आधी फक्त जय कडून मोजणार आहोत. आता जय मला सांग, तिसऱ्या क्रमांकावर कोणती वस्तू आहे? क्यूब आहे. मोजून दाखव मला, पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या असं. बरोबर, जय पासून तिसऱ्या क्रमांकावर क्यूब आहे. जय मला सांग, बॅट तुझ्यापासून कितव्या क्रमांकावर आहे? मोजून दाखव. 1, 2, 3, 4, 5 नंबरला, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, कितव्या म्हणतो आपण? पाचव्या आपण त्याला असं म्हणतो. जो 4 नंबरला आहे त्याला आपण चौथ्या म्हणतो, जो 3 नंबरला आहे त्याला आपण तिसऱ्या म्हणतो, जो 2 नंबरला आहे त्याला आपण दुसऱ्या क्रमांकाची वस्तू असे म्हणतो. जय आता मला सांग, आपल्याकडे एकूण सगळ्या वस्तू किती आहेत? 1, 2, 3, 4, 5 वस्तू आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता जय आता आम्हाला सांग की तुझ्यापासून प्रथम क्रमांकाची वस्तू कोणती, पहिल्या क्रमांकाची वस्तू कोणती तुझ्यापासून? बाटली. जो एक जी 1 नंबरला आहे त्यालाच आपण पहिला क्रमांक म्हणतो, प्रथम क्रमांक असे देखील म्हणतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या या सगळ्या संकल्पनांचा अभ्यास आपण केलेला आहे. तर जय आम्हाला सांग आता, एक एक वस्तू सांग, पहिल्या क्रमांकाला बाटली, दुसऱ्या क्रमांकाला चेंडू, असं आम्हाला सगळ्या वस्तूंचा एकदा ओळख करून दे. हात लावून दाखव. पहिल्या क्रमांकाला बाटली, चेंडू, हा, तिसऱ्या क्रमांकाला, हा, स्पीकर, आणि पाचव्या क्रमांकाला. बरोबर, बघा जय कडून आपण मोजलं, पहिल्या क्रमांकाला बाटले, दुसऱ्या क्रमांकाला चेंडू, तिसऱ्या क्रमांकाला क्यूब, आणि चौथ्या क्रमांकाला स्पीकर, आणि पाचव्या क्रमांकाला बॅट. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या अशा प्रकारे आपण संख्यावाचक किंवा क्रमवाचक शब्द याच्या संकल्पना आपण आता या ठिकाणी शिकलेले आहात. तुम्ही घरीसुद्धा तुमच्या घरातील वेगवेगळ्या वस्तू कोणत्या क्रमांकाला आहेत त्या मोजून बघा, आणि त्याला काय म्हणतात ते आपल्या मम्मी पप्पाला सांगा. उदाहरणार्थ तुमच्या घरी कुंड्या असतील तर 2 नंबरला कुंडी कोणती, दुसऱ्या क्रमांकाला कोणती कुंडी, तिसऱ्या क्रमांकाला कोणती कुंडी, असा सराव तुम्ही करू शकता. धन्यवाद.